माझं नाव सचिन निंबाळकर. मला 61वा कला महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेला आहे. आणि या चित्राचं जे शीर्षक होतं ते कलियुग आहे. या कलियुग या शीर्षकामागची पार्श्वभूमी अशी आहे की आपण मागं पाहत असाल या चित्रामध्ये की महिषासुरी मर्दनी हे जे आपण जे पौराणिक कथा किंवा जे आपण चित्र पाहतो त्याच्यात ती स्त्री त्या काळात वाढणाऱ्या विकृत समाजाविरुद्ध किंवा विकृतीविरुद्ध तिने लढा दिला आणि त्या विकृतींचा तिने नाश केलेला आहे. आणि आज कलियुगामध्ये ती स्त्री ज्यावेळेस आज आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्या स्त्रीवरती अत्याचार किंवा हे वाढत आहे त्या काळात ती स्त्री आणि तो वाघ हा त्या समाजाचा आजचं प्रतीक आहे, विकृतींचं प्रतीक आहे आणि ते तटस्थ आहेत. तर ते कदाचित काही काळानंतर किंवा काही वेळानंतर काही क्षणानंतर ती जर दुर्गा झाली तर ती ह्या सगळ्या विकृत गोष्टींना नष्ट करेल. आणि मला असं वाटतं की स्त्री ही एक निसर्गाचं प्रतीक आहे, एक निर्मितीचं प्रतीक आहे की ज्याच्यात ती जर विकृत गोष्टींना नष्ट करू लागली तर त्यातून एक चांगला समाज निर्माण होईल आणि ती लढू शकते असं मला विश्वास वाटतो. म्हणून माझ्या चित्रातून एक कलाकार म्हणून मी ही माझी अभिव्यक्ती व्यक्त केली.